नमस्कार. तर आज आपण बनवणार आहे भेंडीची सुक्की भाजी. तर त्यासाठी इथे मी सुरुवातीला कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये वरून आपण 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे टाकून घ्यायचं आहे. जिरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहेत, त्या टाकून घेऊयात. वरून 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्या आहेत, त्या टाकून घ्यायच्या. त्याऐवजी तुम्ही ठेसाही करू शकता त्याचा. आणि वरून बड्या आकाराचा एक कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, तो टाकून घ्यायचा. आणि 1 ते 1.5 मिनटं कांदाचा परतून घ्यायचा तेलात. कांदा सॉफ्ट झाला पाहिजे आणि कांद्याला असा गुलाबीसर कलर आला पाहिजे, हे पहा. आता यामध्ये आपण वरून 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून धन पावडर हे टाकून घ्यायचं. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही लाल तिखटही टाकू शकता. वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली भेंडी टाकून घेऊयात. भेंडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता, लहान मोठी. आता हे आपण मिक्स करून घेऊयात. फुल गॅसवर ही भेंडी 1 ते 1.5 मिनटं आपल्याला अशी परतून घ्यायची आहे. आता वरून झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 5 ते 7 मिनटं वापरून घ्यायची आहे मीडियम गॅसवर. आता ही पहा, भाजी आपली तयार झाली आहे. भेंडी शिजायला जास्त वेळ नाही लागत, लगेच होते. ही पहा, भेंडी पूर्णपणे मोकळी झालेली आहे, चिकट वगैरे अजिबात झाली नाही. आता वरून आपल्याला शेंगदाण्याचे जाडसर कूट टाकून घ्यायचे आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचे, आणि मिक्स करायचे. 1 ते 1.5 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे कूट टाकल्यानंतर. आता झाकण नाही ठेवायचं, त्यामुळे पाणी सुटतं नाही. तर ही पहा, तयार आहे आपली भेंडी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.